पुणे आरटीओला पडलेला एजंटचा विळखा अखेर उठलाय. झी मीडियानं याबाबत स्टिंग ऑपरेशन करून आरटीओमधला एजंटचा वावर दाखवला होता. परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या आदेशानंतरही सुरू असलेला हा प्रकार आम्ही उघड केला. त्यानंतर आता 48 तासांमध्ये आरटीओ ऑफिस एजंटच्या विळख्यातून मुक्त करा असा आदेश आयुक्त महेश झगडे यांनी दिला होता. मात्र काल आपण पाहतोय पुण्यातल्या आरटीओ ऑफिसमध्ये आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं होतं तेव्हा एजंटचा विळखा तसाच होता. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आज या आरटीओ ऑफिसच्या परिसरामध्ये एकही एजंट आपल्याला दिसत नाही आहे. काल आणि आज ही परिस्थिती आपल्याला वेगळी दिसतीये. आज नेमकी कशी परिस्थिती होती आरटीओ ऑफिसमध्ये आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. परिवहन आयुक्तांच्या आदेशाचा ज्या ठिकाणी परिणाम झाला नाही त्या ठिकाणी जी 24 तासाच्या बातमीचा परिणाम झाला आहे आपण आज पाहतो पुण्यातल्या आरटीओ कार्यालयातले दृश्य. काल आम्ही या क्षणी जेव्हा इथं आलो होतो त्यावेळी ठिकठिकाणी घोळके दिसत होते. एजंट्स लोकांचा सुसुवात या ठिकाणी पाहायला मिळाला होता. एजंट लोकांचा या आरटीओ कार्यालयाला विळखा असल्याचं लक्षात आलं होतं. अनेक लोक जे आहेत ते एजंट करून आपली कामं करून घेताना आम्ही या ठिकाणी दाखल होतं. स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आम्ही हे सगळं पुढे आणलं होतं आणि त्यानंतर इथले जे आरटीओ आहेत इथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी देखील एजंट लोकांवरती कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं आणि आज त्याचा परिणाम आपण पाहतो आहोत की या कार्यालयामध्ये आत्ता कार्यालयाच्या परिसरामध्ये एजंट्स आपल्याला बघायला मिळत नाही किंबहुना त्यांना खरोखरच हद्दपार करण्यात आलं असं गृहीत धरायला हरकत नाही. अर्थात हे एजंट्स खरोखरच हद्दपार झालेत का की कुठे छुप्या पद्धतीनं त्यांचं कामकाज सुरू आहे हे देखील पाहावं लागेल. मात्र आज जो बदल दिसतोय आज जो परिणाम दिसतोय तो कायमस्वरूपी राहणं अत्यावश्यक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे झी मीडिया पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.